आजच्या कार्यक्रमात वार्षिक विजय उत्सव 2020 साजरा करत हृदय रोगावर विजय मिळवण्याचा मंत्र देण्याच्या या कार्यक्रमात उपस्थित माधव बापच्या माध्यमातून ईश्वरीय कार्य करणारे श्री लक्ष्मीनारायण सरबरेजी, मॅडम सरबरेजी ज्यांनी मला विशेष करून निमंत्रण दिले ते डॉक्टर गुवाडेजी, श्री मिलिंद सरदारजी, श्री डॉक्टर खानजी, डॉक्टर कपूरजी, डॉक्टर सुहासजी, इतर सर्व विजयवीर, त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य व माधव बागच्या माध्यमातून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, हृदयाची शक्ती वाढवण्याचं कार्य जे कर्मचारी जे रुग्ण सेवेसाठी कार्य करणारे कार्यरत असणारे माधव बागचे या परिवारातले सर्व सदस्य, जेव्हा मी आपल्या सर्वांच्या या विजय उत्सवामध्ये सामील झालो तेव्हा मला कल्पना नव्हती की याचा सर्वात जास्त फायदा या कार्यक्रमाचा मला व्यक्तिगत होणार आहे. हृदय रोगावर विजय मिळवण्यासाठी, डायबिटीज वर विजय मिळवण्यासाठी आणि ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यासाठी माधव बाग हे आरोग्याचं एक तीर्थक्षेत्र झालं. या आरोग्याच्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण आपलं आयुष्य, आपलं जीवन हे निरामय आयुष्य जगण्याच्या दृष्टीने या ठिकाणी योग्य मार्गदर्शनाचा मंत्र दिला जातो. परवाच मी एक पुस्तक वाचत होतो, त्या पुस्तकात त्यांनी फार सुंदर विवेचन केलं. तो म्हणाला की साधा आपण ऍपलचा आयफोन घेतला तर त्या आयफोनच्या डब्यामध्ये हाऊ टू यूज अशी एक छोटीशी पुस्तिका विविध भाषेमध्ये येते. आपण सॅमसंगचा मोबाईल घेतला त्या मोबाईलच्या डब्यामध्ये हाऊ टू यूज ही मोबाईलच्या संदर्भातील पुस्तिका येते. पण मनुष्य ज्याची किंमत ही पृथ्वीच्या साऱ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे असं सांगितलं जात, हाऊ टू यूज यावर मार्गदर्शन हे मात्र होताना आपल्याला समाजामध्ये आवश्यकता जाणवते. आणि तो पुढे असं लिहितो की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एकदा सर्व जीवशास्त्राशी अभ्यास करणाऱ्या रिसर्च करणाऱ्या संशोधकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मनुष्य बनवण्याचं तंत्रज्ञान कृत्रिम रीतीने विकसित करू शकाल का. ते म्हणाले आम्हाला एक महिन्यात या प्रोजेक्टचा खर्च किती याचं एक अंदाजपत्रक आम्ही करून आणून देतो. म्हणजे आपल्याला जसाचा तसा मनुष्य त्याच्या शरीराचे पार्ट्स या संदर्भामध्ये आम्ही एक आकलन करत या संदर्भात मूल्यांकन करत एक अंदाजपत्रक आम्ही करून देऊ. आणि जेव्हा ते अंदाजपत्रक घेऊन आले तेव्हा त्यांनी सांगितलं की साधारणतः $5 trillion खर्च येईल. मी जेव्हा पुस्तकामध्ये उदाहरण वाचत होतो तेव्हा मी मनात विचार केला की एक बिना आत्म्याचा प्राण नसणारा मनुष्य करायला $5 trillion. आमच्या देशाची इकॉनॉमी ही आज $3.2 trillion आहे आणि 2025 पर्यंत आपलं स्वप्न आहे की $5 trillion आमची देशाची इकॉनॉमी व्हावी. तर $5 trillion म्हणजे 1.5 वर्षाचा खर्च आमच्या देशाच्या उत्पन्नात आम्हाला तयार करता येते. आज माधवबागच्या माध्यमातून 5 लाखापेक्षा जास्त रुग्णांना असणाऱ्या आजारावर, असणाऱ्या वेदनेवर, असणाऱ्या आरोग्याच्या समस्येवर
मात करण्याचं तंत्र विकसित करत. जेव्हा मी हे वाचत होतो की भारताच्या 7 राज्यात 250 क्लिनिक आणि 2 हॉस्पिटल, म्हणजे माधवबाग हे आता एक हॉस्पिटल नाही ते एक आरोग्याच्या संदर्भातलं, आरोग्याच्या प्रश्नावर विजय मिळवण्याचा हे आरोग्याचं एक केंद्र जागा, एक मिशन जागा आहे. मी या माधवबागच्या विजय उत्सवाच्या माध्यमातून ज्यांनी माधवबागनी सांगितलेल्या मंत्राच्या आधारावर जीवनशैली बदलली, मग कोणी वॉकिंग केलं असेल, कोणी आहारावर नियंत्रण ठेवलं असेल, जिभेला नियंत्रित केलं असेल आणि हृदयरोगावर विजय प्राप्त केला, आपला हार्ट मजबूत किया, अशा सर्व विजयवीरांनाही अभिनंदन करतो. कारण आपण समाजामध्ये या दृष्टीने मार्गदर्शन करण्याचं काम आपल्याला माधवबागचा हा मंत्र जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणं हे आज तरी गरजेचं आहे. आम्ही एकीकडे जगामध्ये वैभवशाली देशाचं स्वप्न पाहतोय, जगामध्ये आमचा देश हा जगाचा कप्तान व्हावा हा संकल्प आम्ही करतोय, पण हा संकल्प करताना हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक शक्तिशाली सुदृढ भारत मातेचा सुपुत्र हवा आहे. जर तो सुदृढ नसेल, जर तो शक्तिशाली नसेल, तर असतात की सुदृढ शरीरामध्ये एक सुंदर मन, एक सुंदर उच्चार करत असत. आणि त्या दृष्टीने जीवनशैलीमध्ये बदल करत माधवबागनी या पद्धतीने, मग हृदयविकार असेल, ब्लड प्रेशर असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, यावर नियंत्रण करण्याचं तंत्र दिलं. मी माधवबागच्या सर्वांचं हृदयापासून मनापासून अभिनंदन करतो की हे काम ईश्वरीय कार्य आहे, हे काम हे देवदूताचं काम आहे. आणि हेही खरं आहे, जेव्हा मी तुमचं यामधलं मार्गदर्शन ऐकत होतो मी म्हणतो खरं आहे, आपण कधीच आपल्याकडे लक्ष देत, आपलं सारं लक्ष जगाकडे, आपण स्वतःशी कधीच बोलतो, समोरच्याशी चर्चा करतो, समोरच्याशी बोलतो. आज मीही मनात विचार कर, आरोग्यम हृदय संपदा हे मिशन शिलोगन घेऊन काम करताय माधवबाग. आणि यामध्ये आज या माधवबागच्या विचारावर मीही आज संकल्प करतोय की मी सुद्धा शुगरचा पेशंट आहे, लक्ष देत नाही, आहार निद्रा, हा फक्त देवानी एक चांगला गुण बघा दिला की मला कशाचंही टेन्शन येत नाही, स्ट्रेस येत नाही. पण आज माधवबागच्या या कार्यक्रमात मीही मनात विचार केला की मी माधवबाग मध्ये कधी या कामासाठी गेलो नसलो तरी या कार्यक्रमाच्या नंतर जसं एकगव्य द्रोणाचार्यांना भेटला नसेल, पण एकगव्यानी जशा पद्धतीने द्रोणाचार्याला समोर ठेवून आपली जीवनशैली तयार केली, या माधवबागच्या तत्वाला डोळ्यासमोर ठेवून मी सुद्धा निश्चितपणे लक्ष देईन हा मला आज सांगताना आनंद होत आहे. आपल्या जन्माच्या 5 महिने आधीपासून काम करणारा अवयव म्हणजे हृदय आहे, आणि या हृदयावर हे आपला जन्मही व्हायचा आहे त्या अगोदर सर्वात अगोदर काम करणारा म्हणजे हृदय. हृदय सुरू होत आपलं जीवन सुरू होत, ज्या दिवशी हृदय बंद होत त्या दिवशी बाय बाय टाटा आपण जीवनाला करतो. याच हृदयाला मजबूत करत डॉक्टर माननीय श्री रोहित माधव सानेजी यांनी हा आरोग्य सत्याग्रह सुरू केला. हे आरोग्य संपदा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने जे काम केलं, मी पुन्हा एकदा माधवबागच्या सर्वांना धन्यवाद देताना विशेष करून चंद्रपूरचे जे माधवबागचे इथं संचालक आहेत किंवा माधवबागच्या माध्यमातून जे रुग्णसेवा करतात त्यांनाही धन्यवाद देतो. कधीतरी प्रत्यक्ष मगही तुम्हाला भेटलं पाहिजे. आणि ज्यांचा साठी हा विजय उत्सव आहे, ज्यांनी अतिशय संतुलित आहार आपल्या आयुष्यामधली जीवनशैली बदलवत
हा जो विजय प्राप्त केला त्या विजय वीरांनाही माझा मानाचा मुजरा सॅल्यूट. तुम्ही समाजामध्ये अशाच पद्धतीने मार्गदर्शक बनून पुढे आरोग्याच्या संदर्भातला हा अंधार दूर करण्याचं काम करावं ही शुभकामना देतो. आणि ही शुभकामना देताना मी एवढंच सांगेल